सोलापूर जिल्ह्यातील राजकारणातले किंगमेकर बाळदादा उर्फ जयशी मोहिते पाटील आता आपल्याबरोबर आहेत. दादासाहेब काय सांगतात, प्रचाराचा नारळ फुटलाय, जानकरांचा प्रचार एक तालुक्यासाठी नाही. आता आमच्या कार्यकर्त्यांचा आम्ही अंदाज घेतलेला आहे सगळा, आणि ह्या निवडणुकीमध्ये 1,01,000 मतदान निश्चितपणे उत्तमरावला पडणार आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडासा घोटाळा झाला म्हणून 70,000 लीड पडलं, पण त्यात ते पिपाने जे होते ते पिपाण्याला 20,000 मतं 10,000 मतं पडलेत, म्हणजे 80,000 मतं ही होतेच, राहिलेले 20,000 मतं आपल्याला राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना निश्चितपणे पडणार आहे. लोकसभेला आपण 4 मतदारसंघ सांगितले होते की त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं, आता विधानसभेला किती असणार? माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा, मोहोळ हे 5 विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे येणार आहे. राम सातपुतेने सांगितलं होतं की अदृश्य शक्ती माझ्या मागं आहे, अजून आपले जे मोहिते पाटील राजीनामा दिलेला नाही आहे भाजपच्या आमदारकीचा. आता हा प्रश्न रंजनदादाला विचारला पाहिजे, त्यांचा आहे त्यांना विचारून तीच घेतले निर्णय, पण त्यांनी ठरवायचं काय करायचं, राजीनामा दिला का नाही दिला का नाही, पण मी त्याबद्दल काय बोलू शकत नाही. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे असं ते म्हणतात. अदृश्य शक्ती कोण आहे काय मला माहीत नाही, पण ते अदृश्य शक्ती उत्तमरावच्या मागं आहे एवढं मात्र निश्चित. बीडचं पार्सल आपण माघारी पाठवणार म्हणून चर्चा केली होती लोकसभेला, त्या पद्धतीने केलं, विधानसभेला कसं असणार? विधानसभेला बीडचं पार्सल हे पुण्याला जाणार, हां ते बीडला जात नसेल, बीडला जायची त्याची हे नाही विचारसरणी नाही. ती विजय आपला नक्कीच, विजय उत्तमराव तर 100% निवडून येणारच आहेत, फक्त सावध राहून काम करावं लागेल, गैरसमज निर्माण करून द्यायचा प्रयत्न हा निश्चितपणे विरोधकडं होतो. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक युक्त्या राबवाव्या लागतात, त्यामध्ये त्याला सावध राहावं लागतं. किती लाखाच्या मताधिक्याने विजय होईल? 1,01,000 मताचं आम्ही उद्देश ठेवलेलं आहे, 100% ठेवलेलं आहे होणार, पण कसं आहे की जास्त बोलून पण चालत नाही, पण आम्ही उद्देश ठेवलेलं 1,01,000 ते 100% पार करायचं आम्ही प्रयत्न करणार. आपण बघितलं असेल की जवळपास उत्तम जानकरांचा 1,00,000 जास्त मताधिक्याने विजय होईल असा दावा देखील बाळदादा यांनी आता केलेला आहे. म्हैसूरहून कॅमेरामन जगदीप डांगेसर, रवी लगेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.